नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन 10+2 म्हणजे CHSLचं जे नोटिफिकेशन आहे 2024 हे डिक्लेअर झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे. त्याचा डिटेल नोटिफिकेशनचा व्हिडिओ बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तो आहे, त्याची लिंक यूट्यूब चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनचं एक्झाम पॅटर्न आणि Tier 1 सिलेबस याच्यावर डिस्कस आज या व्हिडिओमध्ये करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये Tier 2 आपण डिस्कस करणार आहोत, त्याचा सिलेबस काय असेल त्याच्यावरही डिटेल इन्फॉर्मेशन आपण मी तुम्हाला देणार आहे. आणि आज मात्र आपण Tier 1 जो सिलेबस आहे आणि नेमका जो पॅटर्न आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनचं हे 10+2 जे नोटिफिकेशन आहे ते 12वी पास झालेल्या, यावर्षी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, ही सुवर्ण संधी आहे. आणि वयाच्या अगदी 19-20व्या वर्षी केंद्र शासनाची नोकरी मिळण्याचं जे स्वप्न विद्यार्थ्यांकडे असतं त्या स्वप्नांची पूर्तता करणारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे. आणि फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याने कुठलीही परीक्षा पास होता येत नाही, त्याच्यासाठी त्याची पूर्ण खोलात जाऊन आपण माहिती घेतली पाहिजे. आणि सुरुवात मित्रांनो त्याचा पॅटर्न आणि सिलेबस काय आहे याच्यापासून ती केली पाहिजे, आणि मग त्याच्या डिटेल अभ्यासाकडे आपण गेलो पाहिजे. आणि त्याचप्रमाणे बोर्डेज करिअर अकॅडमी या सगळ्या प्रोसेसला तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येणार आहे. चला मित्रांनो सुरू करूया की स्टाफ सिलेक्शन कमिशनचं 10+2 CHSLचं हे 2024 नोटिफिकेशन, त्याच्या Tier 1 एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस. ठीक आहे, सुरू करतोय मित्रांनो. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीचा सातत्यानं हा प्रयत्न राहिलेला आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे थोडक्यात केंद्र शासनामध्ये मराठी जो टक्का आहे, जो महाराष्ट्रीयन जी पर्सेंटेज आहे विद्यार्थ्यांचं, हे वाढलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मागच्या 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी ही सातत्यानं प्रयत्न करते आहे आणि त्या प्रयत्नाला बऱ्यापैकी यशसुद्धा मित्रांनो आलेलं आहे. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचे 1000 आत्तापर्यंत या परीक्षा पास होऊन वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे. चला मित्रांनो सुरू करूयात की सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न Tier 1 नेमका काय आहे, समजून घ्या व्यवस्थित. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, लाईक करा मित्रांनो, आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण सोमवारपासून फ्री यूट्यूब जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा मित्रांनो या बोर्डेज करिअर अकॅडमीचे तुम्हाला मित्रांनो अटेंड करता येतील. SSC CHSLची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, आता Tier 1 Tier 2 आहे त्यातलं आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते Tier 1. आता या Tier 1 ही जी एक्झाम असणार आहे मित्रांनो ही मल्टिपल चॉईस, ज्याला CBT आपण म्हणतो, कम्प्युटर बेस्ड एक्झाम मित्रांनो ही असणार आहे. मल्टिपल चॉईसेस क्वेश्चन असेल आणि मित्रांनो त्याचे जे डिटेल म्हणजे नेमका आता हा जर तुमचं Tier 1 कशी असेल, मल्टिपल चॉईस असेल का हो, कम्प्युटर बेस आहे का, ऑनलाईन एक्झाम आहे का, तर हो. तर मित्रांनो त्यानंतर याचा जो एक्झामचा जो पॅटर्न आहे तो आपण आधी समजून घेऊ. आता एक्झामचा पॅटर्न कसा आहे बघा, Tier 1 आज आपण फक्त Tier 1 बद्दलच डिस्कस करणार आहोत. मित्रांनो बघा, 4 वेगवेगळे सेक्शन तुम्ही इथं जर बघत असाल तर तुम्हाला दिसत असतील. त्यातलं अतिशय इझी असणारं पहिलं जे सेक्शन आहे ते आहे जनरल इंटेलिजन्स, 25 क्वेश्चन आणि त्याला 50 मार्क आहेत. म्हणजे एक जो प्रश्न आहे मित्रांनो तो 2 मार्काचा आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत ते 2-2 मार्काचे आहेत. जनरल इंटेलिजन्स अतिशय इझी, जनरल इंटेलिजन्स SSC CGL CHSL
या सगळ्या एक्झामचं सीपीओ जीडीचं हे असतं, त्यातल्या त्यात याही एक्झामचं तेवढंच इझी जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 मार्क आहेत, एक प्रश्न 2 मार्कांचा आहे, जनरल अवेअरनेस 25 म्हणजे 25 क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी आहे, 50 मार्क याला पण मित्रांनो असणार आहे. तिसरं जे असेल ते क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अरिथमॅटिक ज्याला आपल्याला म्हणता येईल, 25 क्वेश्चन्स मित्रांनो याचे आहे 2 मार्कांसाठी, 50 मार्क आहेत. आणि त्यानंतर इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये सगळं बेसिक मित्रांनो असणार आहे, 25 प्रश्न आहेत, 25 क्वेश्चन आहेत 2 मार्कांसाठी आणि याला सुद्धा 50 मार्क आहेत, असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहेत 100 म्हणजे 100 आणि प्रत्येकाला 2 मार्क याप्रमाणे 200 म्हणजे 200 मार्कांचा हा टीयर 1 हा जो मित्रांनो एक्झाम जो पॅटर्न आहे किंवा हे जे मार्क असणार आहे ते 200 आहे. वेळ किती असतो तर सगळ्याच एक्झामसाठी जी वेळ आहे ती मित्रांनो 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची आहे 1 आवर. स्क्रायबर जर का असेल तर 20 मिनिट एक्स्ट्रा असतात, 20 मिनिट एक्स्ट्रा असतात म्हणजे त्यांच्यासाठी 80 मिनिट्स मित्रांनो असतं. हा झाला एक्झाम पॅटर्न. याच्याबद्दलही काही जर डाऊट तुम्हाला असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका. आता एक्झाम पॅटर्न तर टीयर 1 अतिशय इझी आहे, वेळही भरपूर आहे एक्झामला, त्याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे. तर नुसतं एक्झाम पॅटर्न माहीत असून चालणार आहे का? तर या जनरल इंटेलिजन्समध्ये जनरल अवेअरनेस क्वांट आणि इकडे या बेसिक जे इंग्रजीचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला फोकस कुठल्या कुठल्या टॉपिकवर करायचा आहे त्याचा सिलेबस मित्रांनो मी इथे सांगणार आहे. बघूया नेमका सिलेबस काय आहे, ज्या टॉपिकवर फोकस करायचा आहे तो सिलेबस ते टॉपिक आपण बघणार आहोत. बघा येस जनरल इंटेलिजन्स बघूया. सगळ्यात आधी जनरल इंटेलिजन्स बघा, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो रोल मित्रांनो या सगळ्या एक्झाममध्ये जो प्ले करणार आहे किंवा निभावणार आहे तो म्हणजे हा सब्जेक्ट हे सेक्शन आहे जनरल इंटेलिजन्स. सगळ्यात जास्त मार्क देऊन जाणार मित्रांनो हे सेक्शन आहे आणि सेक्शनल कट ऑफ नसल्या कारणाने तुम्हाला याचा खूप उपयोग तुमचा स्कोर वाढवण्यासाठी होणार आहे. सेक्शनल कट ऑफ मित्रांनो नाही आहे, 0.50 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. बघूया आता क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनला ऑड मॅन आउट सुद्धा मित्रांनो म्हणतात. या क्लासिफिकेशनचे 3 वेगवेगळे टॉपिक आहेत. त्यातला पहिला ऑड नंबर, दुसरा ऑड लेटर किंवा ऑड अल्फाबेट आणि तिसरं ऑड वर्ड. हे क्लासिफिकेशनचे 3 सब टॉपिक आपण त्याला म्हणूया. या क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन हा एक मेन टॉपिक आहे, त्याचे 3 सब टॉपिक आहेत मी आत्ता सांगितले त्याप्रमाणे. आता ॲनॉलॉजी दुसरा जो टॉपिक असणार आहे तो ॲनॉलॉजी. या ॲनॉलॉजीचे पण 3 सब टॉपिक आहेत, नंबर ॲनॉलॉजी, अल्फाबेट ॲनॉलॉजी किंवा लेटर ॲनॉलॉजी आणि वर्ड ॲनॉलॉजी. ठीक आहे, मी आपण त्याला डिटेल जाणार आहोत. मंडेपासनं डायरेक्ट यूट्यूबवर फ्री लेक्चर्स मित्रांनो याचे असणार आहेत. कोडिंग अँड डिकोडिंग हा 3 टॉपिक आहे. कोडिंग अँड डिकोडिंग हा 3 टॉपिक. आता या कोडिंग अँड डिकोडिंगमध्ये एक सब टॉपिक आहे तो आहे मिक्स लेटर कोडिंग. हां कुठली? मिक्स लेटर कोडिंग. कोडिंग अँड डिकोडिंग सोबत सब टॉपिक आहे तो, नीट लक्षात समजून घ्या. त्यानंतर पेपर फोल्डिंग, अतिशय इझी हा पेपर फोल्डिंगवाला हा टॉपिक आहे. त्याच्या काही शॉर्टकट ट्रिक्स असतात, काही त्याच्या शॉर्टकट टेक्निक्स आहेत त्यासुद्धा मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे. हा 4 टॉपिक. 5 आहे अतिशय महत्त्वाचा असणारा मॅट्रायसिस, मॅट्रिक्स त्याला म्हणतात. तसं पाहायला जर का गेलं तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक कोडिंग अँड डिकोडिंगचाच एक सब टॉपिक मित्रांनो आहे. मॅट्रायसिस ज्याला म्हणतात, मॅट्रिक्स ज्याला आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे वर्ड फॉर्मेशन, हा एक टॉपिक अतिशय इझी टॉपिक आहे. वेन डायग्राम, लॉजिकल वेन डायग्राम हा एक मित्रांनो टॉपिक अतिशय महत्त्वाचा आणि खूप 100% मार्क देऊन जाणारा हे एवढं
हे 100% तुम्हाला मार्क देऊन जाणारे टॉपिक आहे. म्हणजे याच्यात रॉंग होण्याची शक्यता आन्सर फार कमी आहे. यानंतर इकडे जे आहे मित्रांनो, डिस्टन्स डायरेक्शन चे जे क्वेश्चन असतात ते डायरेक्शन आणि डिस्टन्स. आता या डायरेक्शन आणि डिस्टन्स मध्ये हे जे क्वेश्चन आहेत हे बिलकुल सिमिलर तुम्हाला म्हणता येईल आपल्या बँकिंगच्या ज्या एक्झाम्सला आपण डिस्टन्स आणि डायरेक्शन चे जे क्वेश्चन बघतो ते सेम. ब्लड रिलेशन बिलकुल तेच टॉपिक आहे मित्रांनो बघा, ब्लड रिलेशन्स. त्यानंतर आता याच्यामध्ये नॉन वर्बल रिझनिंगचा एक पार्ट आहे. कुठला? नॉन वर्बल रिझनिंग. आता या नॉन वर्बल रिझनिंग मध्ये नेमकं काय आहे ते नॉन वर्बल रिझनिंग बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन टाकतो. नॉन वर्बल रिझनिंग SSC CHSL 10+2 चं हे जे नॉन वर्बल जे सेक्शन आहे. आता हे जर का नॉन वर्बल सेक्शन आहे तर वर्बल सेक्शन आहे का? हो आहे. हे वर्बल सेक्शन कुठलं होतं? आता जे मी तुम्हाला सगळे टॉपिक सांगितलेत ना हे सगळे वर्बल मध्ये येतात. आता नॉन वर्बल मधले टॉपिक्स वेगवेगळे आहेत. ते टॉपिक कुठले कुठले ते आपण बघू. बघा पहिला टॉपिक आहे नॉन वर्बलचा सिरीज. आता नॉन वर्बल म्हणायचं कोणाला? तर मित्रांनो वर्बल म्हणजे असे टॉपिक्स की ज्याच्यात डायग्राम्स नाही आहेत, आणि नॉन वर्बल म्हणजे असे ते सगळे टॉपिक ज्याच्यात जे सगळे फिगर्सशी आणि डायग्रामशी रिलेटेड आहे. त्यातला पहिला सिरीज थोडासा किचकट म्हणता येईल आपल्याला असा हा टॉपिक सिरीज. त्यातल्या त्यात इझी असणारा ॲनॉलॉजी थोडासा किचकट या सिरीज पेक्षा असणारा क्लासिफिकेशन. हे तीन जे टॉपिक आहेत ना मित्रांनो हे नॉन वर्बल मध्ये प्युअर नॉन वर्बलचे हे सगळे टॉपिक्स आहेत मित्रांनो. आता या नॉन वर्बलला किंवा म्हणजे जर आपलं सगळं जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन आहेत, प्रत्येकाला 2 मार्क आहेत, 50 मार्काचं जर का ते आहे नव्हे आहेच, आणि या नॉन वर्बल मध्ये जर सिरीज ॲनॉलॉजी क्लासिफिकेशन हे की टॉपिक जर का असतील तर मित्रांनो हे तीनच टॉपिक म्हणजे हे जे मी तर लिहितोय ना सिरीज ॲनॉलॉजी क्लासिफिकेशन हे तीन टॉपिक तुम्हाला मिनिमम मित्रांनो जे आहेत ना ते हे तुम्हाला 10 ते 15 मार्क देऊन जाणार आहे. हेच टॉपिक फक्त नॉन वर्बलचे. ठीक आहे, तर हे नॉन वर्बल मित्रांनो आहे. तुम्हाला वर्बल नॉन वर्बल मधला थोडासा फरकही कळायला पाहिजे म्हणून हे टॉपिक इथे मित्रांनो लिहिले. आता आपण आपल्या त्या याच्याकडे जाऊया पुढे. जे जनरल इंटेलिजन्स टॉपिक आपण बघत होतो मी आता सांगितलेलं नॉन वर्बल सिटिंग अरेंजमेंट पझल आणि ही सिरीज. आता याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट पझल हे ऑलरेडी बँकेच्या एक्झाम्सला आपण ज्याप्रमाणे त्याला प्रॅक्टिस करतो तीच प्रॅक्टिस सेम तुम्हाला इथे ठेवायची आहे. डायरेक्शन अँड डिस्टन्स, ब्लड रिलेशन, सिटिंग आणि पझल या टॉपिक साठी. आता याच्यामध्ये जो सिरीज आहे, आता हा जो सिरीज आहे ना मित्रांनो की हा SSC मध्ये म्हणजे SSC CGL CHSL याच्यामध्ये सिरीज म्हणजे ही मिसिंग आणि रॉंग नंबर सिरीज आहे जी बँकेच्या एक्झाम मध्ये क्वांट मध्ये तो टॉपिक कन्सिडर होतो. इकडे मात्र तो जनरल इंटेलिजन्स म्हणजे रेझनिंग मध्ये तो कन्सिडर होतो. या सिरीज मध्ये मित्रांनो 3 सब टॉपिक आहेत. त्यातले या सिरीजचे 3 सब टॉपिक कोणते कोणते आहेत? पहिला नंबर सिरीज, त्याच्यात रॉंग आणि मिसिंग दोन्ही आले. तिसर लेटर सिरीज, दुसरं लेटर सिरीज आणि तिसरं अल्फाबेट सिरीज. असे 3 टॉपिक या सिरीजचे आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. मित्रांनो याच्यात ना काही टॉपिक आहेत मला असं वाटतं की ते एक एक मार्कासाठी खूप महत्वाचे आहेत. जे याच्यात मेन्शन मला ते राहिले ते करायचे. त्यातला अजून एक टॉपिक आहे तो आहे डायस. डायस रिलेटेड एक क्वेश्चन घेणार
त्यानंतर मित्रांनो कॅलेंडर हा एक टॉपिक असणार. डायस आणि कॅलेंडर हा हे टॉपिक मित्रांनो करणं अतिशय किंवा त्याची तयारी करून जाणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा जनरल बघा एक एक मार्काचा टॉपिक आहे पण हा एक एक मार्क तुमच्या 50 मार्कांच्या जवळ तुम्हाला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, तर डायस आणि कॅलेंडर हे टॉपिक मी लक्षात ठेवा, पुढे जाऊयात आपण. आता दुसरा जो सेक्शन आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा ज्याला अरिथमॅटिक आपण म्हणूया. या अरिथमॅटिक मध्ये सिम्प्लिफिकेशन जे आहे ना हे बँकेच्या एक्झाम पेक्षा थोडस वेगळं सिम्प्लिफिकेशन मित्रांनो याच्यात आहे. म्हणजे याच्यामध्ये जे क्वेश्चन असतील का नाही ते जनरली अप्रॉक्सिमेशनचे तितकीसे विचारतील असं मला काही वाटत नाही. म्हणजे मागची जर का आपण हिस्ट्री बघितली किंवा प्रिव्हियस इयरचे जर का पेपर आपण पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन भरताना याच्यात टाईप कोणती असते. मी तुम्हाला एका मिनिटात फक्त सांगून टाकतो की याच्यात टाईप कसे असेल. बघा मित्रांनो, 1+2/3+3/4+3/2 या टाईपचे क्वेश्चन्स हे तुम्हाला या सिम्प्लिफिकेशनमध्ये बघायला मिळतील SSC च्या एक्झाममध्ये. बाकीच्या एक्झाम्समध्ये SSC रेल्वेचे जे एक्झाम्स आहेत ना या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. अजून काही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत जेव्हा लेक्चर होतील तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. हा पहिला टॉपिक सिम्प्लिफिकेशन. दुसरं मित्रांनो हो याच्यामध्ये हे SI आणि CI हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. SI आणि CI त्याच्यानंतर ॲव्हरेज. आता बघा या सगळ्या टॉपिकमध्ये तुम्ही फोकस कुठे करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय असतं की काही टॉपिकवर आपलं कमांड असतं, काही टॉपिक आपल्याला फार टफ वाटतात, डिफिकल्ट वाटतात, है ना. आता हे ॲक्च्युली दॅट इज डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस ओनली. बट तरीसुद्धा जर आपण असं ठरवलं की किंवा तुमच्या मनात जर का असा प्रश्न असेल किंवा नेमकं सर या सगळ्या टॉपिकपैकी कॉन्टमध्ये पर्टिक्युलरली अरिथमॅटिकमध्ये आपण फोकस कोणकोणत्या टॉपिकलाच करायला पाहिजे व फार उगत सगळं करून आता कारण तेवढं बेसिक सगळं क्लिअर करून मग पुढे जायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे. तर त्यातले कोणते टॉपिक आहेत त्याच्यावर पण आपण नंतर डिस्कस करणार आहोत की नेमके कोणते टॉपिक करायचे आहेत. फार जर का दुसऱ्या टॉपिकबद्दल जर तुमच्या मनात शंका कुशंका त्याच्या लेवलबद्दल किंवा तुम्हाला ते किती येतील असं जर का वाटत असेल तर त्याचा ॲव्हरेज हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. परसेंटेज नंतर रेशो अँड प्रपोर्शन अतिशय इझी असणार हा टॉपिक मित्रांनो. रेशो अँड प्रपोर्शन आहे. मी पुढे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्या टॉपिकला तुम्ही फोकस करायला पाहिजे त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो रेशो अँड प्रपोर्शन एजेसचे जे प्रॉब्लेम आहेत अतिशय फेवरेट टॉपिक आहे हा स्टाफ सिलेक्शन कमिशनचा. त्यानंतर स्पीड डिस्टन्स आणि टाईम. त्यानंतर नंबर सिस्टम्सवर काय क्वेश्चन्स आहेत. आता जे फार प्रॉब्लेम किंवा ज्याच्यामध्ये ज्याचे क्वेश्चनच सॉल्व होत नाहीत असे टॉपिक मित्रांनो याच्यामध्ये आहेत. आता सॉल्व होत नाहीत याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यावर इतकंसं फोकस केलेलं नसतं जेव्हा आपण स्कूलिंगमध्ये असतो, है ना. कारण हे जे सगळे टॉपिक तुम्हाला जे दिसत आहेत ते सगळे शाळेमध्ये आपण ऑलरेडी स्कूलमध्ये आपण शिकलेलो आहोत. 7वी ते 10वी म्हणजे 7 to 10th या अरिथमॅटिकमध्ये म्हणजे मॅथ्समध्ये असणाऱ्या टेक्स्टबुकमध्ये हे सगळे जे टॉपिक ना हे मित्रांनो बघायला मिळतील तुम्हाला सगळे. आता मेन्शुरेशन निष्ठार्थ त्यानंतर अल्जेब्रा ज्योमेट्री हा ट्रिग्नोमेट्री हे टॉपिक असे आहे की ज्या टॉपिकला मित्रांनो तुम्हाला खूप काळजीपूर्वक याची तयारी करावी लागेल. कारण या चार टॉपिक शिवाय तुम्हाला अरिथमॅटिकचा स्कोर तुमचा वाढणार नाही. आता बोर्डे सर कसं करायचं 10th पर्यंत तर कधी याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं नाही किंवा याच्याकडे लक्ष दिलं नाही मग आता करायचं कसं. तर मित्रांनो त्याच्यावर पण सोल्युशन आहे. पण आता ही वेळ किंवा आजचा व्हिडिओ हे नेमकं करायचं कसं याचा नाही आहे. मी फक्त सिलेबस तुम्हाला सांगतो आहे. जेव्हा आपण त्या सगळ्या डिटेल त्या व्हिडिओकडे जाऊ ना टॉपिक वाईज तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की मेन्शुरेशन अल्जेब्रा ट्रिग्नॉमेट्री आणि ज्योमेट्री याच्यावर तोडगा काय आहे. या चार टॉपिक शिवाय आपल्याला मार्क घेता येणार नाही.
एसएससी सीजेएल असू दे किंवा आताची आलेली सीएचएसएल असू दे, हे चार टॉपिक आहेत मित्रांनो, डेटा इंटरप्रिटेशन. आता हे जे डी आय आहे, हे डी आय तितकं टफ नाही आहे जितकं बँकेच्या एक्झाममध्ये बघायला मिळतं. या डी आयवर फोकस सुद्धा करायचे ते चार टॉपिकवर, कसले डी आय वगैरे या बांगलादेश स्टाफ सिलेक्शन कमिशन पडणार नाही, पडत नाही. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला करायचे डी आय मध्ये, चार टॉपिक फक्त लक्षात ठेवा. टॅब्युलेशन, लाईन ग्राफ, बार ग्राफ आणि चौथं पाई चार्ट. इथे एवढंच तुम्ही करा, बाकी त्या आपण जसं बँकेच्या एक्झाम्सला खूप डिटेल खोलात जातो इतकं इथं जाण्याची गरज नाही. या चार टॉपिकला सोडून इकडे मात्र जावं लागणार आहे, हा ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो टाइम एंड वर्क हा एक टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता मी हे जे अंडरलाईन केलेले जे टॉपिक आहेत ना मित्रांनो, हे सगळे हा सोडून त्यातल्या त्या थोडासा, हे सगळे टॉपिक जे आहेत ना, या सगळ्या टॉपिकचा उपयोग या डेटा इंटरप्रिटेशन मध्ये होणार आहे. मी नेहमी सांगतो की डी आय हे दुसरं तिसरं काही नसून ऍव्हरेज, रेशो अँड प्रपोर्शन, त्याच्यानंतर मित्रांनो पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, प्रॉफिट आणि लॉस एक टॉपिक आहे मित्रांनो याच्यामध्ये, इथे तो राहिला आहे प्रॉफिट अँड लॉस. हे जे टॉपिक आहेत ना, हे चार पाच टॉपिक रिपीट करतो पुन्हा एकदा, ऍव्हरेज, पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, टाइम अँड वर्क आणि प्रॉफिट अँड लॉस, हे जे पाच टॉपिक आहेत, हे पाच टॉपिक म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन आहे. माझा दावा आहे की जर या पाच टॉपिकवर तुमचं जर जबरदस्त कमांड असेल का नाही, तर डेटा इंटरप्रिटेशनचे मार्क तुमच्या अजिबात जाणार नाही, जाऊ शकत नाही. या पाच टॉपिकवर मात्र तुमची चांगली कमांड, चांगली पकड, मजबूत पकड आपण त्याला म्हणतो ना ती पाहिजे. तर हा झाला मित्रांनो सिलेबस किंवा टॉपिक या ऍरिथमॅटिक, ठीक आहे. बाकी डिटेल मग त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी वेगळा मित्रांनो तो करणार आहे. याही बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला जरूर करा, विसरू नका. आता मित्रांनो यानंतरचा जो आहे तो आहे सेक्शन चौथा, तिसरा सब्जेक्ट इंग्लिश लँग्वेज, बेसिक आहे मित्रांनो याच्यामध्ये. लिटरली मी तुम्हाला सांगतो अतिशय बेसिक. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा एक टॉपिक आहे. आता या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे हे जे कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, हा कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन ती त्या लेवलचे नसतील जे बँकिंगच्या लेवलमध्ये आपल्याला बघायला मिळतील. हा इथं तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ॲरिथमॅटिकमध्ये फक्त चार टॉपिक तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणतील. तेही जर तुम्ही आत्तापासून जर त्याची तयारी व्यवस्थित केली तर तिथेही काय फार तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. हां कोणती चार, मेन्शुरेशन, ट्रिग्नॉमेट्री, जॉमेट्री, अल्जेब्रा. याच्या व्यतिरिक्त हे खूप इझी आहे, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा क्लिअर करणं फार अवघड काम नाही. रनिंग कॉम्प्रिहेन्शन हा एक टॉपिक आहे. क्लोज टेस्ट, क्लोज टेस्टचे क्वेश्चन एसएससीच्या एक्झाममध्ये 100% विचारणार, म्हणजे विचारणार. त्यानंतर इथे फ्रेज स्पेलिंगशी रिलेटेड आहे, स्पेलिंगशी रिलेटेड काही क्वेश्चन, एखादा क्वेश्चन असेल प्रेझेन्स आहे, इडियम्स पण आहे, इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, महत्वाचं सेंटेन्स करेक्शन आहे, जी लेवल बिलकुल इझी टू मॉडरेट, डिफिकल्ट लेवलचे असणारच नाही सेंटेन्स करेक्शन. स्पॉटिंग एरर्स, फिलिंग द ब्लँक्स, प्यारा जंगल, नरेशन्स आणि ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस वरचा एखादा प्रश्न तुम्हाला या एसएससीच्या या एक्झाममध्ये बघायला मिळेल. हा सिलेबस आहे इंग्लिशचा बेसिक. मित्रांनो अगदी बेसिक क्वेश्चन असणार आहे. आता बऱ्याच कॅन्डिडेटचे प्रश्न असतात की नंतर करायचं कुठून आणि कसं करायचं, त्याचा सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला बुक्सही सांगणार आहे कोणतं बुक तुम्ही
तुम्ही रेफर करा इंग्लिशसाठी, क्वांटसाठी म्हणजे अरिथमॅटिकसाठी, रिझनिंगसाठी, इवन दो जनरल अवेअरनेससाठी मी बुक्स एक वेगळा, फक्त बुक्ससाठीच एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो एसएससीचा करणार आहे. कारण बोर्डेज करेल अकॅडमीचं पहिल्यापासून हे धोरण राहिलेलं आहे की सेंट्रल केंद्र शासनामध्ये मराठी महाराष्ट्रीय टक्का वाढलाच पाहिजे आणि तो बऱ्यापैकी मित्रांनो वाढलेला आहे. बघा मित्रांनो, बँकेच्या एक्झाम सारखी ही एक्झाम थोडी थोडी आहे, अगदी तशीच नाही, लेवलमध्ये खूप फरक आहे. त्यानंतरचा जो आहे तो आहे जनरल अवेअरनेस. आता या जनरल अवेअरनेस मध्ये जे करंट अफेअर्स आहेत ना मित्रांनो, हे खूप महत्वाचे. एक्झाम ज्या दिवशी आपली आहे त्याच्या मागच्या 6 महिन्याचे सगळे करंट अफेअर्स बोर्डेज करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथनं डाउनलोड करून घ्या, तेवढे वाचा व्यवस्थित. हां, करंट अफेअर्स महत्वाचा पार्ट आहे. मग आता या करंट अफेअर्स मध्येच मित्रांनो तुमचं स्पोर्ट्स होतं. याच करंट अफेअर्स मध्ये मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे, तुमचं बुक्स आहे ना ऑथर होतं. आता बुक्स आहे ना ऑथर मध्ये एखादा क्वेश्चन असा असू शकतो की एखाद्या जुन्या बुक बद्दल तुम्हाला ती विचारते, तेच फार 30-40 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एखादा बुक मी आता सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रश्न असेल. परंतु रिसेंट जे बुक्स पब्लिश झालेले आहेत त्याचे जे ऑथर्स आहेत किंवा रायटर्स आहेत त्यांचे नाव किंवा ते बुक, मग ते आता रिसेंट म्हणजे कोणते, 6 महिन्याआधीचे आहे ना. तर या करंट अफेअरमध्ये तुमचं स्पोर्ट्स आलं, बुक्स आहेत, ऑथर्स आलो, इम्पॉर्टंट स्कीम पण याच्यात आल्या, सगळ्या इम्पॉर्टंट स्कीम आल्या, खूप इम्पॉर्टंट स्कीम आहेत वेगवेगळ्या स्टेटच्या, वेगवेगळ्या म्हणजे अतिशय चांगल्या स्कीम मित्रांनो. त्या स्कीममध्ये जर का आपण गेलो तर लक्षात येईल त्या स्कीम खूपच म्हणजे पॉप्युलर तर त्या आहेतच आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या इम्पॉर्टंट एक करंट अफेअर्स. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ जे आहेत, आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर जे सेंट्रल आता तर सध्या इलेक्शनचा मित्रांनो काळ आहे, परंतु जे मागचं जे सेंट्रल जी मिनिस्ट्री होती, युनियन मिनिस्ट्री होती ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे पोर्टफोलिओ कोणकोणत्या, त्या मिनिस्टरचं नाव मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे. 1 ते 2 प्रश्न जे आहे ना या पोर्टफोलिओवर बिलकुल विचारणार आहेत, हां हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता या करंट अफेअर्समध्ये अतिशय महत्त्वाचा जो पार्ट आहे मला नेहमी असं वाटतो की तो करायलाच पाहिजे, तो म्हणजे ना हे पोर्टफोलिओ तर आहेतच आहे, परंतु सगळ्या जे आपले जे स्टेट्स आहेत भारतातले त्या सगळ्या स्टेटचे गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर्स हे तुम्हाला माहीत पाहिजे. एक क्वेश्चन मित्रांनो त्याच्यावर येणार. आणि स्कीम खूप महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. याच्यासोबत काही अपॉइंटमेंट्स असतात बघा, प्रत्येक महिन्याच्या कोणत्या ना कोणत्या प्रत्येक दिवशी एक अपॉइंटमेंट होते, इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहे. UPSC चे चेअरमन आहे, आता झालेले आहेत इलेक्शन कमिशनरचे जे मेंबर्स आहेत किंवा जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत त्याची अपॉइंटमेंट आता झालेली आहे. असे बरेच एक्झाम्पल म्हणून सांगितलं, असे जे अपॉइंटमेंट्स असतात महत्त्वाचे अपॉइंटमेंट्स, या अपॉइंटमेंट सुद्धा मित्रांनो या करंट अफेअर्स मध्ये, जे हे करंट अफेअर्स तुम्हाला जवळजवळ या 50 मार्कांपैकी 10 ते 15 मार्क देऊन जातात. 6 महिने याच्यासाठी काय करायला लागतो, याच्यासाठी मी आता सांगेल तुम्हाला काय करायचं. पण न्यूज पेपर रिडिंग जो स्टुडंट रेग्युलर न चुकता 1 तास न्यूज पेपर वाचतो त्याला फार प्रॉब्लेम येत नाही. आता जर का तहान लागल्यावर तू जर का वीर शोधत असशील मित्रा कुठे भेटेल, मग तू वीरची जागा कधी पाशील, तू ती वीर कधी तयार होईल, तू पाणी कधी पिशील मग नाही. आणि मग स्वप्न आपले मोठे मोठे आहेत पण आपण चाललो आहे का प्रॉपर, ते महत्वाचा पार्ट आहे. म्हणून रोजचं न्यूज पेपर रेडिंग करणं काय अवघड आहे का, अरे येत नसतो तू तसाही त्या याच्यात घालवतोस ना ते व्हिडिओ खूप उद्या मोबाईलवरचे टाईमपास करतोच घरे अभ्यासाच्या, एक तास न्यूज पेपर वाचा, कोणताही वाचा हो पण न्यूज पेपर वाचा, एक तास न्यूज पेपर वाचणं आवश्यक आहे. सो त्याच्यात तुमचे करंट अफेअर आपोआप मित्रांनो कवर होतात. आता याच्यामध्ये ना स्टॅटिक GK महत्वाचं,
तुम्हाला हिस्ट्रीचे क्वेश्चन्स, काही क्वेश्चन जे आहेत ते प्राचीन इतिहास म्हणजे मेडिवलची अँसियंट जी हिस्ट्री आहे त्यातले काही क्वेश्चन, त्यानंतर मध्ययुगीन जो इतिहास आहे म्हणजे मेडिवल हिस्ट्री जी आहे त्यातले काही, आणि मॉडर्न हिस्ट्री म्हणजे 1947 पासून तर पुढे, है ना। तर या टाईपचे क्वेश्चन या हिस्ट्रीमध्ये मित्रांनो स्टॅटिक जीके मध्ये तुम्हाला करायचे। ज्योग्राफी चेंज होणार आहे का? नाही, हे स्टॅटिक जीके मध्ये हे येणार मित्रांनो। हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स हे याच्यामध्ये येणार। त्यानंतर पीपल इन द न्यूज, करंट अफेअर्स, अवार्ड्स अँड ऑनर्स, करंट अफेअर्स, पोर्टफोलिओ, करंट अफेअर्स, करंट अफेअर्स, बुक्स अँड ऑथर, करंट अफेअर्स, स्पोर्ट्स, करंट अफेअर्स, हे सगळे चले। आता कल्चर, इंडियन कल्चरवर काही क्वेश्चन्स, एका दोन क्वेश्चन बघायला मिळाला, हरकत नाही। म्हणजे त्या त्या स्टेटचा जे काय म्हणते ना त्याला, त्यांचं जे काय लोकनृत्य आहे मराठीचं आपण म्हणतो कोणतं आहे, पंजाब समजा, हरियाणा, महाराष्ट्र, असे त्या लोकनृत्याशी रिलेटेड एक क्वेश्चन जो आहे ना तो 100% याच्यामध्ये या SSC च्या एकदम जे फेवरेट क्वेश्चन आहे हे कल्चरमध्ये ते येणार। याच्या व्यतिरिक्त काय येणार काय हो, सायन्समध्ये काही क्वेश्चन, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, बायोलॉजीमध्ये, झुलॉजी, बॉटनीचे काही क्वेश्चन बघायला मिळतील। म्हणजे जर का याला आपण याचं बायफर्गेशन जर का करायचं ठरलं, खरं तर तो पुढच्या व्हिडिओचा पार्ट आहे, पण तरी जर थोडक्यात सांगून टाकतो की बायफर्गेशन 50 मार्काचं जनरल नॉलेजचं करायचं ठरलं तर हेच तुम्हाला 15 ते 10 ते 15 मार्क देऊन जातात। कोणते? करंट अफेअर्स, हिस्ट्री, ज्योग्राफी दोन्ही मिळून तुम्हाला 10 मार्क देऊन जातात। इकॉनॉमिक्स आणि इकडे काय तुमचं सायन्स, हे तुम्हाला किमान मित्र फार खोला जरी नाही गेले, तुम्ही अगदी ऊपर वाला नॉलेज आपने अगर पढ़ा, मैं जो बुक आपको बताने वाला हूँ उसमें से, तो भी आपको दोस्तों 10 से 12 मार्क तो मिलने में कोई प्रॉब्लम नहीं है। कितने हो गए? 25 और ये 10, 35। मग बाकी कल्चरमधनं एक दो या अजून पीपल इन द न्यूज मधनं काही, म्हणजे करंट अफेअर्स मधनं अजून, असे करून आपल्याला मित्रांनो या सगळ्या जनरल अवेअरनेस मध्ये 40 मार्क्स पर्यंत पोहोचणं फार अवघड काम नाही आहे। मी पुरा एकदा सांगतो की खरं तर हा नेक्स्ट व्हिडिओ आहे की पोहोचायचं कसं, मार्कांचं क्लोज जायचं कसं आहे। तर हा चौथा सेक्शन आहे मित्रांनो जनरल अवेअरनेसचा। आणि मित्रांनो जर का या पद्धतीने तुम्ही गेलात तर तुम्हाला SSC CHSL म्हणजेच 10+2 च हे Tier 1 ची एक्झाम क्लिअर करणं मित्रांनो फार अवघड काम नाही आहे। तर मित्रांनो हे नोटिफिकेशन जे आहे हे ऑलरेडी आलेलं आहे। किती वॅकन्सीज आहेत? तर 3712 वॅकन्सीज आहेत। तुम्हाला एकच पाहिजे, सोपी परीक्षा आहे Tier 1। Tier 2 थोडीशी मॉडरेटकडे घेऊन जाणार आहे, त्याच्याबद्दल डिस्कस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे। तर मित्रांनो मला असं वाटतं की Tier 1 बद्दलची संपूर्ण माहिती, डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे। याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन, Tier 1शी संबंधित काही जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जास्तीत जास्त 12वी पास झालेल्या आणि 18 ते 27 वय असणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या SC ST OBC एज रिलॅक्सेशन आहे या सगळ्या कॅन्डिडेटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या या अभियानामध्ये तुमचा हातभार लावायला विसरू नका की केंद्र शासनामध्ये या नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्रीयन टक्का हा आहे, त्यापेक्षा वाढायलाच पाहिजे। थांबतो इथेच। जय हिंद, जय महाराष्ट्र।